आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधा तिरपीट उडते प्रेसच्या समोर. एक नेते आहेत दिव्य, त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत, आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता, आता तुम्ही डीलरला लीडर केलं का, मग असं करता करता आदर्शबद्दल विचारलं. मग ते सांगत मी तुला नाही उत्तर देणार. अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काय, जनता तुम्हाला विचारते ना. ते वाक्य येत होतं की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त 3 तास झोपतात, 3 तासामध्ये त्यांना स्वप्न पडतात कधी, आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी, झोपतात ते आणि स्वप्न हे म्हणजे ज्याचं स्वप्न ते त्याने पूर्ण करायला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना आपण राबवली होती, त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली, सोबत दिली. आता कोरोना नाहीये पण एक वेगळा व्हायरस आपल्या देशामध्ये फैलावतोय. कोणता तुम्हाला माहितीये? एकाधिकारशाहीचा हुकुमशाहीचा व्हायरस आहे. आणि जो एक नियम करोनाच्या बाबतीत होता, करोनाच्या बाबतीत काय होता, मास्क लावा, हात धुवा आणि 2 हात लांब राहा, तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला, आवाहन म्हणजे विनंती करायला आलोय की हा जो हुकुमशहाचा व्हायरस आहे त्याच्यापासून 2 हात लांब राहा आणि हात धुण्याच्या मागे लागा, कारण त्याला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये संपवून टाकायचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे. नेहमी काय म्हणतात की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का, काँग्रेसमधून गेलं की काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादीतून गेलं की राष्ट्रवादीला धक्का, पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात. कारण ज्यांच्या विरुद्ध लढले, ज्यांचं संजय राऊत यांनी आता सांगितलं काय काय आरोप केले होते, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले. एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला हा भाजपला मोठा धक्का आहे, भाजपला धक्का आहे, आम्हाला धक्का नाही आहे. महाविकास आघाडीला बिलकुल नाही, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही, कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आलेली आहे. शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे. असे अनेक आले आणि अनेक गेले, पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी, नवीन जसे कोंब फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे तो हिरवागार होऊन जातो, हिरवागार. आणि जसा एक निसर्गाचा नियम आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे पानगळी असतेच आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. जी पानं सडलेत ती झडलीच पाहिजे, ती सडलेली पानं झडतायत, नवीन पानं नवीन धुमारे फुटलेले आहेत शिवसेनेला. आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधा तिरपीट उडते प्रेसच्या समोर. एक नेते आहेत दिव्य, त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत, आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता, आता तुम्ही डीलरला लीडर केलं का, मग असं करता करता आदर्शबद्दल विचारलं. मग ते सांगत मी तुला नाही उत्तर देणार. अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काय, जनता तुम्हाला विचारते की तुम्ही जे काय सांगितलं होतं की भ्रष्टाचारांना स्थान नाही, मला आता मोदीजींना विचारायचं आणि मी विचारतोय तुमच्या समोर या माध्यमांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या माध्यमातून की मोदीजी तुम्ही जे सगळीकडे डांगोरा पिटतात मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी, हीच मोदी गॅरंटी आहे का की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू, तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा पण भाजपात आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल, उपमुख्यमंत्री पद मिळेल, मुख्यमंत्री पद मिळेल, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय तुमच्याकडे येणार नाही, ही मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी. मग माझ्या शेतकऱ्याला गॅरंटी कोण देणार? माझा जो शेतकरी आहे, मी ग्रामीण भागात फिरतोय, शेतकऱ्याची त्रेधा तिरपीट म्हणजे काय, संपूर्ण आक्रोश आहे. मधल्या काळामध्ये मी जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो संपूर्ण पिकं सुकून गेली होती, आणि तेव्हा शेतकऱ्याने मला विचारलं की उद्धवजी आम्ही खायचं काय, आपण म्हणजे हे सुद्धा तसं शहर आहे, मी तर शहरी बाबूच आहे, आपल्याकडे दुकानामध्ये धान्य मिळतं पण ते धान्य शेतकरी तिकडे घाम गाळतो, रक्त आटवतो आणि ते जे काय त्या मातीतून सोनं पिकवतो म्हणून आपल्याला ते मिळतं आणि म्हणून आपण ते खाऊन जगू शकतो. जो आपल्याला जगवतो तो शेतकरी मला विचारत होता की उद्धवजी आम्ही आता खायचं काय, कारण आमच्या डोक्यावरती कर्ज आहे, शेती गहाण टाकले, घर गहाण टाकले, बैलजोडी गहाण टाकले, काही वेळा तर पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ येते. पूर्वी तर मी असेही फोटो बघितलेत की बैल सुद्धा गहाण टाकल्यानंतर नांगराला स्वतः शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याची पत्नी ती झुंपून घेऊन शेत नांगरते.
आणि 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये त्या पलीकडच्या भागात नांदेड वगैरे परिसरात अवकाळीचा फटका बसला ना, मग अशोक रवानी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं का मोदीच्या दारामध्ये जायला पाहिजे होतं? कुठे जायला पाहिजे होतं? बांधावर जायला पाहिजे होतं ना, बांधावर जायला पाहिजे होतं, पण हे गेले शेत मोदींच्या दारात. बरं, मी जे काही टीव्हीवरती आता येताना बघत होतो त्यांनी असं सांगितलंय, कारण मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकले नाही आणि ऐकण्याच्या लायकीची पण नव्हती. खाली ते स्क्रोल चालतात ना, ते वाक्य येत होतं की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आम्ही ऐकतो मोदीजी फक्त 3 तास झोपतात, 3 तासामध्ये त्यांना स्वप्न पडतात कधी? आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी? झोपतात ते आणि स्वप्न हे म्हणजे ज्याचं स्वप्न ते त्याने पूर्ण करायला पाहिजे. ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही, तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात? पण हे सगळ्या जण, कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले, त्या इंदापूरचे, त्यांचं 1-2 वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो आता ईडी बीडी काय नाही बघा, मस्त झोप लागते. आता आहे ना स्वप्न पडायला लागली. आता माझा विचार आहे की अशोकरावनं कधी फोन केला तो विचार, अशोकराव जागेत की झोपलात? कारण झोप उडाली होती यांची मध्ये, आता झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले. तर ही अशी जी काही लोक आहेत, आणि मुद्दा काय येतो की स्वप्न कोण बघताय? मोदीजी गेले 10 वर्ष स्वप्न बघताय, आणि मोदींचं स्वप्न 10 वर्ष झाली तरी अजून पूर्ण होत नाही. मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचं की का हो, तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष पुरेसा नाही का? भारतीय जनता पक्षाची ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं? म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडतात का की अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतायत, आम्ही नाही, आम्ही नालायक लोक आहोत, तू ये म्हणजे स्वप्न पूर्ण येईल? हे असं यांचं नाले नाकर्तेपणा चाललेलं आहे. अरे तुमचा नेता स्वप्न बघतोय, पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाले, तो झोपू शकत नाही, स्वप्न तर दूरच राहिलं. त्याच्या दारावरती सावकार येतो, बँका येतात, जप्तीची नोटीस लावतात, त्याची झोप उडालेली आहे, तो आत्महत्या करतोय, त्याचं घर कोण सांभाळणार? नुसतं तुमच्या नेत्याची स्वप्न पूर्ती करायची म्हणून तुम्ही एक तर तुमच्यात लायकी नाही, भाजपामध्ये लायकी नाही, कर्तृत्व नाही, म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात. माझी शिवसेना तुम्ही फोडली, पक्ष चोरला, पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडली, आता अशोकरावला फोडले, नितीश कुमारला फोडला, तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते त्यांना भारतरत्न दिलं. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.